भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यासाठी नाशिकमध्ये आले असता त्यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार केला. त्याचबरोबर निवडणूक विषयांवर काही चर्चाही झाली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी असून भुजबळ साहेब देतील तो निर्णय मान्य असल्याचं सांगत उमेदवारी न मिळाल्याने ओबीसी समाजात कुठलीही नाराजी नसल्याचंही स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे नाशिक येथे आले असता त्यांनी नाशिकच्या भुजबळ फार्म येथील कार्यालयावर येऊन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चाही झाली. यावेळी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साहेब आपण आज भेट घेतली, कार्यकर्ते देखील झाली, काय नेमकं चर्चेत? काल नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता. या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो. आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली. भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही, आमचे नेते आहेत, त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे. महायुतीतील आपल्या अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती. आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील येऊन गेले होते, गिरीश महाजन देखील येऊन गेले, आपणही भेट घेतात. बघा, महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीने लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत, त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील, पण मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे, त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतायत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. पण एकूणच त्यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करते, उमेदवारी नाकारण्यात आली, साहेबांनी पण स्वतःहून माघारी घेतली, एकूणच ओबीसींना डॉमिनेट केलं जातं या निवडणुकीत असं वाटत नाही का? नाही नाही, असा काही विषय नाही. छगन भुजबळ साहेबांना कुणीही डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे. स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती, त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे, आणखी उद्या वाढेल. नाही, प्रचाराला काल होतो मी. चालू दे सध्या प्रचार. चला, धन्यवाद. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.